नमस्कार न्यूज जंकामध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रविवारी त्यांच्या गटाच्या जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला यावेळी त्यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुखांना भावनिक साथ घातली आणि याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका सुद्धा केली शिंदे गटाकडे नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी हे घासलेलं आणि संपलेलं नाणं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली त्याला प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मोदींचं नाणं हे खणखणीतच आहे आणि ते कायम वाजतच राहणार असं फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे यांना अनेक गोष्टींचे विस्मरण झालेले असावे असंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली देशाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली त्या दिवसापासून देशाची वाटचाल ही विकासाकडे सुरू आहे अनेक ऐतिहासिक निर्णय जे कधी काही अशक्यप्राय वाटत होते ते नरेंद्र मोदींनी घेतले देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी समाजासाठी देशाच्या प्रगतीसाठी एवढंच नव्हे तर मुस्लिम समुदायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतले आठ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे हे कार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्र हे पहिले पंतप्रधान आहेत देशातील भ्रष्टाचार हद्दपार व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे नोटबंदीमुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे नोटबंदीनंतर दोनशे पाचशे आणि दोन हजारच्या नोटा केंद्र सरकारने देशात नव्या आणल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला होता तो म्हणजे देशात जीएसटी लागू केला भारतातील कर प्रणाली सुधारण्यासाठी मोदी सरकारने दोन हजार सतरा पासून देशात वस्तू आणि सेवा कर लागू केला जीएसटी मुळे कर क्षेत्रात मोठे बदल झाले जीएसटी मुळे महागाई आटोक्यात राहण्यासाठी मोठी मदत होते जम्मू काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय हा मोदी सरकारनेच घेतला होता मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्ष देशभरात बहरला फोफावला नरेंद्र मोदी यांनी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकाचे नेते म्हणून मोदींना सन्मान मिळाला हे उद्धव ठाकरेंना माहीत नाहीये का त्यामुळे मोदींचे नाणे किती खनखनीत आहे हे सांगण्यासाठी उद्धव यांची गरज नाहीये उद्धव ठाकरेंनी जे म्हटलं बाळासाहेबांचं सा नाणं खनखनीत आहे यात शंकाच नाही त्यांचं नाणं शेवटच्या क्षणापर्यंत हिंदुत्वासाठी किती खनखनीत होतं हे राज्यासह्या देशाला माहितीये पण उद्धव ठाकरे यांच्या नाण्याचं काय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत असो की विधानसभा निवडणुकीत मोदी यांच्या या खणखणीत नाण्यावरच उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली आज जे शिवसेनेचे खासदार आमदार निवडून आले ते नरेंद्र मोदी यांचा चेहरा वापरूनच निवडून आले उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याला लोकांनी मत दिली नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा पाहून लोकांनी त्यांना मत दिली तेव्हा हेच खणखणीत नाणं उद्धव ठाकरे यांना मदतीला आले काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवत उद्धव ठाकरे जेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्तेत आले तेव्हा याच मोदींकडे जाऊन त्यांनी आपल्या आमदारकीसाठी पदर पसरला होता हे उद्धव ठाकरे विसरले असतील मोदींनी मोठ्या मनाने ती निवडणूक घेण्याची परवानगी देत उद्धव ठाकरे यांना आमदार होऊ दिले आणि यामुळेच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ज्या मोदींचा चेहरा वापरून त्यांनी प्रचार केला आणि मते मिळवली त्या लोकांचा मात्र त्यांनी अनादर केला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाणे खणखणीत आहे असे उद्धव ठाकरे म्हणतात हे खरे असले तरी त्यांच्या नावावरच त्यांना उद्धव ठाकरे यांना राजकारण करावे लागते एकनाथ शिंदे आणि आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याचे ठरविल्यानंतर उद्धव ठाकरे यांना ते सहन झालेले नाहीये कारण बाळासाहेबांच्या नावावरच आपण राजकारण करू शकतो हे त्यांना ठाऊक आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता आपल्या पक्षाच्या घसरगुंडीकडे लक्ष द्यायला हवे पक्षाचे नाणे कसे खणखणीत राहील याची चिंता त्यांनी केली पाहिजे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमचं न्यूज रंकाचं चे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा